21 ग्रॅम चरस, 13 ग्रॅम कोकेन, 5 ग्रॅम MD आणि एक्स्टसीच्या 22 गोळ्या. आर्यन खान आणि इतरांना अटक केली तेव्हा हे सगळं जप्त केलं होतं आणि अनेक दिवस लोक याची चर्चा करतात. पण मी तुम्हाला गोष्ट सांगणार आहे 73,000 किलो कोकेनचं स्मगलिंग केलेल्या एका ड्रग माफियाची. डायरो ऑन्टोनियो उसागा उर्फ ओटोनियल या ड्रग तस्कराला कोलंबियात अटक झाली. त्याच्या डोक्यावर 43 कोटी रुपयांचं इनाम होतं. कोण होता हा ओटोनियल? जगातल्या सगळ्यात भयंकर गुन्हेगारांच्या यादीत तो कसा काय पोहोचला? ऐकणार आहोत ही सोपी गोष्ट. लष्कर, वायुदल आणि पोलिसांचं संयुक्त ऑपरेशन. 500 सैनिक, 22 हेलिकॉप्टर, सॅटेलाइट इमेजरी आणि अमेरिका, UK सारख्या मोठ्या देशांची मदत, इतकी सगळी जुळवाजुळव करून ओटोनियलला पकडलं गेलं. वायव्य कोलंबियातल्या आंतिओक्विया राज्यातल्या एका खेड्यात त्याला धरलं. तो देशभर असाच लहान लहान खेड्यांमध्ये राहून आपला कारभार चालवायचा. माग काढता येऊ नये म्हणून तो मोबाईल फोन सुद्धा वापरायचा नाही. 50 वर्षांच्या ओटोनियलला पकडण्यासाठी गेल्या काही वर्षात अनेकदा ऑपरेशन्स राबवली गेली पण त्यांना यश आलं नव्हतं. कोलंबियन अधिकाऱ्यांनी ओटोनियलला अटक केली पण त्याला अमेरिकेच्या हवाली केलं जात आहे. हे असं का घडतंय हा प्रश्न आपल्याला पडणं अगदी स्वाभाविक आहे. 2009 साली त्याच्यावर अमेरिकेत अनेक आरोप ठेवले गेले. अमेरिकेने यापूर्वीच कोलंबियाकडे त्याच्या प्रत्यर्पणाची मागणी केली होती. 1991 ते 1997 काळ वगळता कोलंबियाने अशा अनेक गुन्हेगारांना अनेकदा अमेरिकेकडे हस्तांतरित केलेलं आहे. ओटोनियल सारख्या गुन्हेगारांचं कोलंबियामध्ये मोठं जाळ आहे. अनेकदा त्यांचे यंत्रणेत अगदी खोलवर संबंध असतात. अमेरिकेत आपल्या देशापासून 1,000 किलोमीटर दूर तुरुंग अधिकाऱ्यांना धमकवण्याची साधनं उपलब्ध नसल्यामुळे तिथे ते कायद्याच्या कचाट्यातून सुटू शकणार नाहीत अशी अपेक्षा आहे. ओटोनियलवर 2003 ते 2014 या काळात अमेरिकेत 73,000 किलो कोकेन निर्यात केल्याचा आरोप आहे. अमेरिकेने त्याच्यावर 37.5 कोटींचं इनाम ठेवलं होतं आणि कोलंबियाने 6 कोटींचं. 50 वर्षांचा ओटोनियल कोलंबियाच्या आंतिओक्विया राज्यात जन्माला आला होता. अनेक वर्ष कोलंबियातल्या सशस्त्र गटांबरोबर काम करत तो अंमली पदार्थांच्या व्यापारात शिरला. 10 वर्षांपूर्वी गल्फ क्लॅन नावाच्या ड्रग टोळीचा तो म्होरक्या झाला आणि या गँगला कोलंबियाच्या सुरक्षा यंत्रणांनी देशातील सर्वाधिक शक्तिशाली गुन्हेगार टोळी असं म्हटलं होतं. गल्फ क्लॅन अत्यंत हिंसक आणि सशस्त्र असल्याचं अमेरिकेचं म्हणणं होतं. या गँगमध्ये जवळपास 1,800 सदस्य असल्याचा अंदाज आहे. अर्जेंटिना, ब्राझील, होंडुरास आणि स्पेनमध्ये या गँगच्या सदस्यांना अटक झालेली आहे. कोलंबियातून अमेरिकेत आणि पार अगदी रशियात ड्रग तस्करी करण्याच्या अनेक मार्गांवर याच गँगचं नियंत्रण असल्याचं बोललं जातं. गेला काही काळ महाराष्ट्रात ड्रग्सची जोरदार चर्चा सुरू आहे. गोव्याकडे जाणाऱ्या क्रूजवर ड्रग्स पकडले. मुंद्रा बंदरावर 3 टन हिरोईन जप्त केलं गेलं. मुंबई पोलिसांनी 2 आठवड्यात एकदा 21 किलो गांजा आणि मग 24 किलो चरस जप्त केलं. हे आकडे ऐकून अनेकांना अबब असं झालं होतं. पण दक्षिण अमेरिकेतल्या देशांमधला ड्रग्सचा अवैध व्यापार याच्या कित्येक पट मोठा आहे. पाब्लो एस्कोबार हा जगातला एक अत्यंत कुख्यात ड्रग तस्कर सुद्धा कोलंबियातूनच काम करायचा. 2019 साली मेक्सिकन ड्रग माफिया अल चापो याला अमेरिकेने जन्मठेप अधिक 30 वर्ष अशी शिक्षा सुनावली. अनेकदा तपास यंत्रणांना गुंगारा देत अल चापोने अनेक वर्ष मेक्सिकोतली सगळ्यात मोठी ड्रग टोळी चालवली होती. मार्च महिन्यात चिलेमध्ये 3 टन कोकेन आणि गांजा जप्त झाला. त्याच्यावर एस्कोबारचे फोटो लावलेले होते. त्यापूर्वी होंडुरासमध्ये सुद्धा अशाच प्रकारचे अंमली पदार्थांचे साठे मिळाले होते. दक्षिण अमेरिकेतून युनायटेड स्टेट्समध्ये मोठ्या प्रमाणात ड्रग्सचा अवैध व्यापार चालतो. गेला बराच काळ अमेरिका आणि दक्षिण अमेरिकन देश मिळून या टोळ्यांना आळा घालण्याचा प्रयत्न करतात. याला किती आणि कसं यश येत आहे हे पाहायचं. अंमली पदार्थांचा व्यापार असेल, त्याचे आपल्या आरोग्यावर होणारे परिणाम असतील आणि इतरही अनेक गोष्टी, या सगळ्याबद्दल BBC मराठीने अनेक बातम्या सविस्तर केल्यात. त्या जरूर वाचा. आणि आजची सोपी गोष्ट कशी वाटली ते आम्हाला नक्की सांगा. धन्यवाद.